मला खूप आवडले तुमचा मम्मीला सांगा आणि आमचा आमची बेटी मी कधी विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अंजली परब किचनमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि हो, तुम्ही आजच मला पाहिलं, कारण या अगोदर माझ्या जावांना तुम्ही पाहिलं होतं. आज मी तुम्हाला माझी नवीन रेसिपी दाखवणार आहे. या रेसिपीचं नाव आहे नारळाच्या दुधातील शेवया. चला मग आपण नारळाच्या दुधातील शेवयांचं साहित्य पाहूया. या 2 वाट्या तांदूळाचं पीठ आहे, 1/2 वाटी गूळ आहे, 1 वाटी खोबरं तेल, साखरेमध्ये वाटून घेतलेली वेलची आणि मीठ आणि उकडीसाठी पाणी. मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आज प्रथमतः आधी गॅस पेटवू. उकडीसाठी आपण 2 वाट्या पाणी कढईमध्ये उकळत ठेवलेले आहे. पाण्याला लवकरात लवकर उकळी येण्यासाठी आपण पाण्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे उकळ लवकर होईल. उकडीसाठी घेतलेलं पाणी उकळलं आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण जे चाळून घेतलेलं पीठ आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता मी तांदूळाचं पीठ टाकते आहे उकळत्या पाण्यामध्ये. 2 वाट्या पाणी आणि 2 वाटी तांदूळाचं पीठ आहे. गॅस बंद करून घेतला आहे. आता आपण चांगलं पीठ आणि पाणी मिक्स करून ते आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही उकड आपण एका परातीमध्ये काढली आहे. गरम गरम गुठळ्या मोडतो आहे आपण. नाजूक हाताने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच मळायचं आहे. हे पीठ मळून घेतलं आहे. आता ते थोडंफार थंड झालं आहे, त्यामुळे आता व्यवस्थित ते मळलं गेलं आहे. नाचणीच्या शेवया पण खूप पौष्टिक असतात, त्याचं पण हेच प्रमाण आहे. 2 वाटी पीठ असेल तर 2 वाटी पाणी घालून उकडी काढून याच प्रमाणे घ्यायची, ज्याप्रमाणे आपण तांदूळाची काढून घेतली आहे त्याप्रमाणे. आता ही उकड आपण झाकून ठेवायची आहे 5 मिनटं. आता आपण नारळाचं दूध काढायचं आहे. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे किसलेलं खोबरं टाकूया आणि ते आपण मिक्सरला लावून घेऊ. एकदम नारळाचं खोबरं बारीक करून घेतलं आहे, ते आपण कपड्याच्या सहाय्याने आपण ते गाळून घेऊ, जेणेकरून आपलं दूध एकदम व्यवस्थित निघू शकते. बारीक बारीक जे पीस राहतो तो आतमध्ये दुधामध्ये येऊ शकत नाही. अशा पद्धतीने आपण हे नारळाचं दूध काढून घेतलं आहे कपड्याच्या सहाय्याने, त्यामुळे पूर्ण दूधच निघालं आहे. जो किस आहे नारळाचा तो कपड्यामध्ये राहिला आहे बॅलन्स. अशा प्रकारे पुन्हा एकदा पाणी आपण ॲड केलं आहे, जो किस राहिला आहे त्यामध्ये. नारळाचं दूध आपल्याला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, कारण शेवयांना खूप दूध लागते. त्या जर शेवया चांगल्या भिजल्या तरच त्यांना जास्त चव येते, म्हणून आपण दूध जरा जास्त प्रमाणातच बनवायचं आहे. त्यानंतर या दुधामध्ये आपण हे जे चिरलेलं गूळ आहे बारीक चिरलेलं ते मिक्स करूया. 1/2 वाटी घेतलेली आहे. अशा पद्धतीने ते मिक्स करूया. कलर पण चेंज झाला आहे, जो व्हाईट होता तो आता थोडा थोडा ब्राऊन कलर आला आहे त्याला गुळामुळे. अशा पद्धतीने गूळ आणि नारळाचं दूध मिक्स झालं आहे चांगल्या प्रकारे. आता वरून आपण त्याच्यामध्ये ही बारीक केलेली वेलची टाकायची आहे. वेलची पूड साखरसोबत आपण तिला बारीक केलं आहे, ती पण मिक्स करून घ्यायची आहे. ती आपण चांगल्या प्रकारे अशी मिक्स करायची आहे. आपण घेतलेलं पीठ 5 मिनटं होऊन गेली आहेत, त्यामुळे आता आपण हे ह्याच्या शेवया करायचे आहेत. त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत पहिले लांबट आकाराचे, जेणेकरून आपल्या चकलीच्या साच्यामध्ये ते राहायला पाहिजे. 4 गोळे करून घेतले आहेत, ते आपण लांबट आकाराचे करायचे आहेत. चकलीचा साचा लांब असतो, त्यामुळे लांबट आकाराचे गोळे करून घेतले आहेत 4. अशा पद्धतीने आपण जाळीला तेल लावायचं आहे आणि ती आतमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण साच्याला पण साईडने तेल लावायचं आहे, कारण तांदूळाचं पीठ चिकट असतं, ते लगेच चिपकतं. प्लस आपण उकड काढून घेतली आहे, म्हणजे ते अजूनच चिटकतं. आता आपण याच्यामध्ये शेवया गाळायच्या आहेत. त्या अगोदर थोडंसं तेल तेलाचा हात फिरवायचा आहे, जेणेकरून आपल्या शेवया त्याला चिपकल्या नाही पाहिजे. जाळी खाली टाकली आहे, त्यावरती आपण गोळा टाकायचा आहे उकडीचा आणि तो थोडा प्रेस करायचा आहे अशा पद्धतीने. आणि वरती चकलीच्या साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता चकलीचा साचा बंद करून घेतला आहे.
अशा पद्धतीने त्या शेवया गाळायच्या आहेत हळूहळू. इडलीच्या साच्यामध्ये करायचे असेल तर गोल राऊंड मध्ये पण आपण करू शकतो, पण मी आता चाळणीमध्ये केले आहेत म्हणून लांबट केले आहेत. 2-3 फेऱ्या मारायच्या आहेत, कारण एकदम जास्तच फेऱ्या मारल्या तर त्या जास्त उकडणार नाही, मग आतमध्ये कच्चा राहणार, म्हणून आपण 2-3 फेऱ्या बरोबर आहे, 3 फेऱ्या मारायच्या आहेत. आता हे आपण गरम पाणी करत ठेवलं आहे, गरम पाणी झालं आहे त्यावरती आपण गाळलेल्या शेवया ठेवायच्या आहे. आता शेवया उकडण्यासाठी आपण झाकण ठेवायचं आहे. झाकण असं ठेवायचं आहे की वाफ गेली नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या शेवया लवकरात लवकर 7 मिनिटात शिजल्या पाहिजे शेवया. अशा पद्धतीने 7 मिनिटं कम्प्लीट झाली आहेत. आता आपण हे वरचं ताट ठेवलेलं आहे ते काढायचं आहे, ते आपण काढलेलं आहे. आणि आता आपल्या शेवया उकडल्या आहेत छानपैकी, मऊ मऊ लुसलुशीत झाल्या आहेत, व्हाईट झाले आहेत. आता ते मी काढून घेते आहे. आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत, थोडी वाफ गेली आहे त्याची निघून, त्यामुळे आपण सहज असं उचलू शकतो. आणि ते आता मी दुधामध्ये टाकते. अशा पद्धतीने माझ्या नारळाच्या दुधातील शेवया तयार झालेल्या आहेत. त्या आपण नाश्त्याला खाऊ शकतो, दुपारी जेवणाला सुद्धा खाऊ शकतो. त्या नारळाच्या दुधाबरोबरच खायच्या असतात. कोकणातील सर्रास लोक दुधातच टाकून त्या शेवया खातात. माझ्या मम्मीने शेवया केले आहे आणि तुमचा पण मम्मीला सांगा करायला, पण आमचा चॅनल कधी विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय टाटा जीव.